मसादार ना त्याचा गोडा मसाला। माई हे बघा ना, हे दगड पूल किती खराब आहे। बहू म्हणून ना माई, हल्ली सगळ्या गोष्टी मी स्वतः जाऊन घेऊन येते। दुकानदारांवर काही सोपवायची सोय अस राहिलेली नाही। भावही वाढवलेत मेल्यान। माई आपण सुद्धा भाव वाढवायचा का ग? म्हणजे बघ, प्रत्येक पाव किलो मागे 2 रुपये, चालेल? नको, लोक लगेच कुरकुरतील। अजिबात नाही माई, सगळ्यांना तुझ्या हातचे मसाले खूप आवडतात। आमच्या शाळेत तर सगळ्यांनाच आवडतात। त्या सानेबाई आहेत ना, त्या सांगत होत्या की माझा सगळ्याचा सगळा बोनस तूच घे आणि माईंच्या हातचे मसाले घेऊन ये म्हणून। अरे हो, तुम्हाला या महिन्यात बोनस नाही का मिळाला? नाही असं समज आणि बाजूला टाक। पैसा असाच हळूहळू साठवावा लागेल। शिक्षण किती महाग झालंय, त्यामुळे ईशाच्या शिक्षणाची तरतूद तुलाच करावी लागणार आहे। का जीर पाव किलो खसखस नको, खसखस नको, उगाच बिल वाढे। आई जे पाहिजे ते मागो, खसखस ली यादीत आणि मागो। अरे नको, सगळ्याचे भाव केवढे वाढलेत। अरे 198 रुपयाला तेल आणायचो, आता ते थेट 210 रुपये झालेत। बेलदोडा म्हणू नको, जायफळ म्हणू नको, गोड काही करण्याची सोयच उरलेली नाही। ड्रायफ्रूट त्याच तर नावच घेऊ नकोस बाबा। काहीही बोलू नकोस। अरे आता यादी करायची म्हणजे सुद्धा ना भीती वाटते बघ। यादी करायला गेलं कि 5000 चंदन। अरे हो, देवाच चंदनच आणायचं राहिलं की रे। आई आई मी काय सांगतोय, तुला जे हवं नको ते सगळं मागव ना, कशाला काळजी कर, मागव ना। तू कुठून आणणार आहेस पैसे सांग ना, कुठून आणणार आहेस? तुझी गुणी कमावती सून देणार आहे, तिचा पगार आणि बोनस दोन्ही आपल्याला देणार आहे आणि कस? अग जर का तिने तसं केलं नाही ना, तर मी तिला ईशाला भेटूच देणार नाही असं सांगितलंय। मस्त कोंडीत पकडलंय, बावळ्या आहे का ती? काही बावळ्यात नाहीये, चांगली हुशार आहे ती, तुला काही देणार नाही, देऊन घे माझ्याकडून। आई पगार आणि बोनस दोन्ही देणार, कारण जर का तिने तसं केलं नाही ना, तर आठवड्यातले 2 दिवस मी तिला ईशाला भेटायला देतोय, ते भेटूच देणार नाही अशी धमकी दिली मी तिला। आणि शिवाय तिच्यामुळे ईशा हरवली असं कोर्टाला सांगेन असंही सांगितलं। हा हे छान केलंस तू, सांगच तू। अशी घाबरली होती, तरकलीच होती पल्लवी। आणि हो, आम्ही बोलत असताना ती आगाऊ सानिका ती पण आली होती तिकडे। अरे त्या सगळ्याच आगाऊ आहेत रे, तुझी सासू ती तर सगळ्यात जास्त। एक वेळ तिची बायको ऐकेल सुद्धा, पण ती माई तिने सगळ्या मुलींच्या मनात ना पुरुषांविरुद्धच विष कालवून ठेवलंय। विष काही देणार नाही तुला ती, आणि त्यातून तुला जर पैसे मिळाले ना तर तुझं नशीब। मिळणार पैसे तर मिळणार आहे, आणि जर का नाही दिले ना तर घशात हात घालून काढून घेईन पैसे, पण सोडणार नाही। माई बापरे, मानिका काय झालं हे? हा तुझ्या बरोबर कसा? आई काही लोक ना काकाला मारत होते। का कशाला कोणी मारलं? यानेच काहीतरी केलं असेल। अगं पैसे उधार घेऊन परत दिले नाही असं म्हणत होता तो एक माणूस। नाही तू पल्ल्या इतका आराम घोड ना मी माझ्या घरात शिव्या द्यायच्या नाहीत। तू याला इथे का घेऊन आलीस?
अगं आई काकाला खूप जास्त लागलं होतं, म्हटलं की घरी घेऊन यायला हवं. जास्त लागलंय, मलमपट्टी करावी लागेल ना. त्याच्या कर्मानेच याला मारलंय. ही काय धर्मशाळा आहे का दवाखाना आहे? त्याला घरी जायला सांग. आय त्याची बायको करेल त्याच. अगं नाही माया, ऐकून घे अगं. मी पल्ल्याचे पैसे त्याला परत दिले होते, तो पुन्हा पुन्हा मागतो तरी. दुकान बंद आहे, धंदा ठप्प आहे, पैशाच असतो कसं माई. कशासाठी एवढे लाड आणि याचे? ऐकून घे माई, ते लांडगा आला रे आला ना, ते तसं काहीच झालंय ग. मी खरं सांगतो तुला, या वेळेला काही चूक नाहीये माझी. माई तू मला मार पण ना, शिव्या घाल पण मला माफ कर ग. मी वचन देतो तुला, नाही नाही याच्या पुढे मी नाही वाईट वागळ. माई करा परमपट्टी करा, जखमा बऱ्या करा. यांचं काम जखमा करण्याचं आणि आपलं काम मलमपट्टी करण्याचं. हे सगळं झालं ना की तडक घरी निघून जायचा, इथं राहायचं नाही, सांगून ठेव. मी पाणी घेऊन येतो. का मार पण लागलाय, मी गरम हळद दूध घेऊन येते. नको राहू दे, आणते. मी नाना काकाला घरी आणलाय खर, पण याला पश्चाताप होत असेल का? आणि समर समर जे इतकं चांगलं वागतोय ते तरी खरं असेल का? अरे वा, कुकिंग क्लासचा होमवर्क चाललाय वाटत. हो आज आहे ना आम्हाला क्लासमध्ये अप्पे आणि पालकचं सूप बनवायला शिकवलं. ए बरं, तू सूप पिणार? हो पिणार ना. बस मग टोमॅटो चिरे घे. काही म्हणा, तुझ्या क्लास मुळे आहे ना मला वेगवेगळे पदार्थ खायला मिळत आहे. अरे आज क्लास मध्ये एक एपिसोडच झाला. अच्छा. मला ना त्या सानिकाचे काका भेटले. काय सांगतोस? खर तर ना मला ती अख्खी फॅमिली खूप स्ट्रेंज वाटते. म्हणजे आज जे काका भेटले होते ना ते पण विचित्रच वागत होते, पण त्यावर ही जी रिॲक्ट झाली ना, म्हणजे सानिका कशी आहे सांगू तुला? कशी आहे तेच सांगतो. म्हणजे सानिका ना कधी अशी डायरेक्ट रिॲक्ट नाही होत, ती अशी खूप. एक मिनिट, तू असं का बघतोयस माझ्याकडे? नाही, सारखं सानिका बद्दल बोलतोयस म्हणून विचारलं. हो अरे, म्हणजे आज हा सगळा इन्सिडेंट झाला म्हणून, बाकी काय नाही. एकंदर हल्ली सानिका बद्दल जरा जास्तच बोलायला लागलायस तू. अरे तिच्या वागण्याचा विचार करत असेल ना म्हणून होत असेल कधी कधी. सोड ना, काय काय माणसं तुसडीच असतात. नाही नाही, ही चांगली आहे, अंडरस्टँडिंग आहे, केअरिंग आहे आणि हुशार तर खूप आहे माहितीये. हा फक्त कधी कधी थोडीशी विचित्र वाटते एवढंच. कधी कधी विचित्र माणसांबरोबर आयुष्य काढण्यात सुद्धा मजा असते, नाहीतर लाईफ एकदम बोर होऊन जात. एकंदर हल्ली तो तिखट मसाला तुला आवडायला लागलाय ना. व्हॉट आर यू क्रेझी मामा, तूच काही बोलू नको. हा टोमॅटो चिर गपचूप. नाही म्हणणं ही हो म्हणण्याची पहिली पायरी असते. कॅट पायलट हे बीके डेव्हलपर्सचं प्रपोजल. चांगलं आहे. प्रॉफिट चांगला आहे. प्रॉफिट चांगला आहे तर मग आपण हे करत का नाही डॅड? हे जर आपण केलं ना तर सिटी मधल्या टॉप बिल्डर्स मध्ये येऊ आपण. अरे त्यांना बोरिवली मधली जी जागा हवी आहे त्याचं काम एका बंगल्यामुळे अडलेलं आहे. कम ऑन डॅड, ती जागा आपण घेऊ शकत नाहीये का? त्या बंगल्याची मालकीण एक बाई आहे आणि ती कुठल्याही डेव्हलपरला विकायला तयार नाही. ठीक आहे ना डॅड, आपण बेटर ऑफर देऊया, हवे तेवढे पैसे देऊया,
ती स्कीम होईपर्यंत आपण त्यांना राहायला एक घर देऊया आणि स्कीम कंप्लीट झाल्यानंतर हवं तर तिला एक फ्लॅट देऊ 3 BHK. मग तर झालं. यापेक्षाही चांगल्या ऑफर्स अनेक डेव्हलपर्सनी तिला दिल्या. तिने सगळ्या धुडकावल्या. नक्की आहे कोण ही बाई? भागीरथी तेंडुलकर. भागीरथी तेंडुलकर. सो यू मीन टू से की ही बाई भागीरथी तेंडुलकर ही आपल्याला जागा विकणं अशक्य आहे? संग्राम, या जैवन शिर्केच्या समोर तू हा शब्द उच्चारतोयस? अशक्य? मला जर कुठली जागा हवी असेल ना तर ती मी घेतल्याशिवाय राहत नाही हे तुला माहिती आहे. आय नो दॅट. पण मग आता काय विचार केला? कशी मिळेल ती जागा आपल्याला? तुझा मुलगा मिळवून तू सगळी माहिती काढली. त्या बाईने तिच्या मुलाला तिच्या आयुष्यातून जवळपास बेदखल केलेलं. पण मग डॅड, जर बेदखल केलंय तर मग तो आपल्याला जागा कसा देईल? कारण तो अतिशय लोभी आहे, स्वार्थी आहे आणि त्याचाच आपण फायदा करून घ्यायचा. ती जागा आपल्याला कोणी मिळवून देईल तर तोच पद्मनाभ तेंडुलकर. आता काय स्पेशल वॉर्ड तयार करून ऍडमिट करून घेणार आहात का? पुरं झालं कौतुक, निघा म्हणाव आता. हो हो माईगे, तू रागू नकोस गे, मी जातो हो आपल्या घरी. आई गाई आई 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 सावकर, सानिका तुला घरापर्यंत सोडेल. नको ग, आतापर्यंत पोरीनी बरंच केलं हो, राहू दे. सोडेल ना सानू तुला. कशासाठी जाईन मी? आता मी काय म्हणते, काकाला आता स्कूटीवर बसता येणार नाही, मी ऑटो करून देते. येतो. चल बाय. आई ग आई. हकल ग हकल, तुम्हाला माही किती दिवस हकलशील, शेवटी हे सगळं माझ्या मालकीच होणार आहे. आई ग आई आई. धड चालताही येत नाही अगं त्याला. बहिणी घरी नसताना पाठवायला नको होत. पल्लवी, हे सगळं त्यांनी त्यांच्या वागण्याने ओढवून घेतलं. त्यांनी जे पेरलं ना ते चुकवत आहे. बहिणी, मला असं वाटतंय की नानाला खरंच पश्चाताप होतो. ठळकतंय नुसत. थँक्यू बाय. चांगली काळजी घेतलीस तू तुझ्या या काकाची. मला सांगतो मला खूप भरून आलं. तू जाईन आता एक. थांबा, मी रिक्षा बघतो. रिक्षा कशा? रिक्षा येतो आहे सांभाळू दे. हळू. काय झालं काय तुम्हाला? हा कुठे पडलात की काय? एवढं कसं लागलं? किती ते रक्त दिसतंय तुम्हाला? बापरे, दवाखान्यात नेलं होतं कोणी? कसं काय मला सांगा आधी. बसा बसा बसा, मी पाणी आणते तुम्हाला. थांबा, पाणी प्या. आणि मला सांगा कसं काय झाला हा ऍक्सिडेंट? मला मारले. काय? कुणी? कशासाठी? का कोण मारेल तुम्हाला? त्या तेंडुलकर बायकांनी धोपटलं ना तुम्हाला. खोलचटासारखं बोलायचं संपलं असेल तर ऐक. हे दिसतंय ना, याच्यासाठी गेलो. म्हणजे? बस नीट कठीण आहे. ये, तुझी पट्टी दिसते ना, ती मला माझ्या लाडक्या बहिणीनं बांधली. माझ्या प्रेमळ बहिणीनं मला हळदीचं दूध प्यायला दिलं.
आणि माझ्या प्रिय पुतणीनं स्वतःच्या स्कूटर वरून डबल सीट मला घरी तर नेलंच, पण येताना प्रेमानं रिक्षात पण बसवून दिलं। झालंय का या बायकांना? पद्मनाभ तेंडुलकरची जादू, प्रेमाचं भरत आलं माझ्या बद्दल, जिव्हाळा वाटला। त्यांची सहानुभूती मिळवण्याचा माझा डाव यशस्वी झाला। पण एवढा मार खायचा? सोन्याला स्वतःचा कस सिद्ध करण्याकरता जाळून घ्यावंच लागतं, पण आज मी फक्त मलमपट्टी आणि हळदीच्या दुधावर परत आलोय। उद्या असाच शिरीन तो कायम। आपण दोघ तेंडुलकर निवासमत आणि तेंडुलकर बायका रस्त्यावर। आल जयवंत शिर्के बोलतोय। त्याची काय आठवण काढली? एक महत्वाचं काम, तुझ्या पण फायद्याचं आहे। सांगा ना। मला घरी येऊन भेट। बर। जिथे नानाचा फायदा होतो नाना तिथे लगेच जातो। ताई कुठे होतीस तू इतक्या वेळ? आणि माई कधीपासून तुला कॉल करत होत्या? मीही कॉल ट्राय केले, तू कोणाचाच फोन उचलत नाहीयेस। अग हे काय झालं? हात नको लो। अगं पण मला सांग तरी। चल आज सांगते। आई मला आत्ताच्या आत्ता सांग हा, आणि माई सुद्धा विचारणार। तो घरी पोचल्याच्या निरोप्याची वाट बघताय? झालं ना, गेला ना घरी तो। चला आता आपापली काम करा। चला बात झालं। माई तू साधं विचारलंच पण नाही त्याला। अगं किती लागलंय त्याला कुणाच ठाऊक, लागलं होतं का मारून घेतलं होतं? त्याच्या प्रत्येक गोष्टीत मला ना काहीतरी गौड बंगाल दिसत। माई इतकं स्वतःला कोण मारून घेईल? खूप लागलंय त्याला। नाना आहे तो, तुझ्यापेक्षा मी जास्त त्याला ओळखते। सानिका कुठे राहिली? या फोन फक्त व्हिडिओ कॉल आणि रील एवढ्यासाठीच त्याचा उपयोग आहे का? केव्हाचा आम्ही तुला फोन करतोय पण का उचलत नाही? कुठे होतीस तू, काय करत होतीस? क्लास मध्ये होते माई। सायलंट वर होता ना फोन, मग तुझाही कॉल नाही ऐकू आला आणि सानूचा पण नाही। क्लास? कसला क्लास? ट्यूशन क्लास। माई मी नवीन एक काम घेतलंय ट्यूशनच। ट्यूशन? ट्यूशन म्हणजे शिकवणे ना। या निमित्तानं घराच्या बाहेर राहायचं आणि घरातली कामं टाळायची। काही गरज नाही शिकवण्या वगैरे घ्यायची। माई फक्त 2-3 तास आहे ग, आणि रविवारी सुट्टी, मी घरातली कामं पण करेन। 2-3 तास नाही आणि काही नाही, सगळं बंद करा। पण माई तूच शिकवलं होतस ना स्वावलंबन। वेळ कधी येईल सांगता येत नाही, आपण आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे तूच शिकवलं होतस ना, म्हणूनच मी ठरवलं ट्युशन्स घ्यायच्या। आई तू सांग ना माईला। माई ट्युशन घेण्यात तसं गैर नाही वाटत मला काही। हो ना माई, आणि टीचिंग चांगलंच असतं ना, चांगलं प्रोफेशन आहे। बघ ना, मी शिक्षिका म्हणून शाळेत शिकवणार आणि हे ट्युशन्स घेणार। माई प्लीज प्लीज नाही म्हणू नको। अगं मी नुसतं बोलले आणि 2 मुलं तयार सुद्धा झाली। अगं हळूहळू वाढतील ना मुलं। माई द्या ना तिला परवानगी, चांगलं शिकवेल ती। ठीक आहे,
तुम्ही माझं ऐकायचं नाही असंच ठरवलंय. आता तुम्ही निर्णय घेतलाच आहे, मग काय दिली परवानगी? मी काय म्हणते, त्या निमित्ताने जरा हातभार पण लागेल ना. ट्युशनच्या ज्या काय फीज येतील त्यातून घरातले छोटे मोठे खर्च निघतील. नको, घरातला खर्च निघण्यासाठी तुझ्या फीची काही गरज नाहीये. मी जी परवानगी दिली ती मला हवी म्हणून नाही, तुमच्या आग्रहाखातर. घरातले खर्च चालवण्याकरता आपला मसाल्याचा उद्योग पुरेसा आहे. तुम्हाला जे करायचंय ते करा, पण वेळेत. काय अमर विषयी मी माईला सांगायला हवं.